पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात, त्यापैकी करटोली ही एक भाजी, ही आयुर्वेदिक भाजी म्हणून ओळखली जाते। आजकाल आपल्या आहारातून रानभाज्यांचा समावेश कमी होत चाललेला आहे, परंतु या रानभाज्या चवीला हटके आणि आयुर्वेदिक असतात, आरोग्यदायी असतात। पावसाळ्यातील रानभाजीपैकी करटोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही तितकी कडवट नसते, त्यामुळे या भाजीचा स्वाद चाकायला काहीच हरकत नाही। करटोला हे लहान वांग्यापेक्षा लहान आकाराचे फळ आहे, यामध्ये प्रोटीन, आयर्न असे घटक मुबलक असतात, तर कॅलरीज अत्यल्प असतात। सुमारे 100 ग्रॅम करटोल्यांमध्ये 17 कॅलरीज आढळतात। करटोलीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडेंट घटक मुबलक प्रमाणात असतात, यामुळे ही भाजी पचायला हलकी असते। पावसाळ्याच्या दिवसात इन्फेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी या भाजीची मदत होते। शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी करटोल्यातील घटक मदत करतात, सोबतच कॅन्सर, हृदयविकाराचा धोका कमी करण्याच्या दृष्टीनेही या फळाचा आपल्याला उपयोग होतो। मधुमेहींसाठी करटोली भाजी फायदेशीर मानली जाते, यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते। वातावरणात बदल झाल्याने कफ, सर्दी, खोकला, इतर ॲलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते असे अभ्यासक सांगतात। शेतीतील ही आयुर्वेदिक पद्धतीची रानभाजी अतिशय फायदेशीर आहे। परळी तालुक्यातील वाणटाकळी येथील शेतकरी तुकाराम मुंडे यांनी 1 एकर शेतीत करटुले हे रानभाजीचे पीक घेतले आहे। यासाठी एकरी 25,000 रुपये खर्च झाला असून याद्वारे 3 लाख रुपये उत्पन्न होण्याची त्यांना अपेक्षा आहे। बाजारात करटुल्याला 200 ते 250 रुपये प्रतिकिलोप्रमाणे भाव मिळत असल्याचे हे शेतकरी सांगतात। हे पीक आयुर्वेदिक असल्याने याला मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे। या पिकाचे महत्त्व म्हणजे अत्यंत कमी कालावधीत 90 दिवसांमध्ये याचे उत्पन्न घेता येते। कमी खर्चात अल्पावधीत 1.5 ते 3 लाख रुपये उत्पन्न या शेतकऱ्याला अपेक्षित आहे। See it through.